आणि आता पण काही लोकांना असं वाटतं की युट्यूब म्हणजे काय ज्यांना कामं नाही ते लोक युट्यूब करतात असं देखील बोललं जातं मला बरेच लोक असे बोलायचे काय करतीयस तू हे काय तुला काही काम आहे की नाही किंवा लोकांना काही काम आहे की नाही की तू उठलं की सुटलं हातात कॅमेरा घेतये आणि रेकॉर्डिंगच करतीये आपण लोकांची तोंड बंद करू शकत नाही त्याच्यापेक्षा स्वतःचे कान बंद करा वेळेचं काय आहे वेळ तर निघून जाते वाईट असेल तर वाट बघा चांगली असेल तर आभार माना नमस्कार मी प्रतिभा मराठी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमधून तुम्ही मला बरेच जण ओळखत असाल जे लोक ओळखत नाही त्यांच्यासाठी मी मराठी प्रतिभा हा यूट्यूब चॅनल गेल्या सहा वर्षापासून चालवते तर माझं बालपण जे आहे ते पुण्यातलंच आहे लहानपणी म्हणजे माझ्या घरी माझे आई पप्पा भैया आणि मी आम्ही चौघजणं खूप छान आनंदी कुटुंब आहे आमचं खूप छान सुरू होतं पण आयुष्यामध्ये जे पहिलं संकट आलं आमच्यावर ते असं होतं की आम्ही मामाच्या लग्नाला तुळजापूरमध्ये गेलो होतो लहान होतो माझा भाऊ मी आणि आम्ही सर्वच जणं तर तिथे असं झालं जेव्हा तुळजापूरला जाताना घाट लागतात तिथे माझा भाव माझा भाऊ आणि आम्ही सर्वजण खेळायला गेलो होतो आणि तिथे तो पडला पडल्यानंतर त्याला इतकं जबरदस्त लागलं की त्याच्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्या दिवशी मामाची हळद लागली होती आणि त्याच दिवशी त्याला तिथे ॲडमिट केलं डॉक्टरांनी सांगितलं होतं याची वाचायची गॅरंटी नाही तर सगळेजण आम्ही खूप घाबरलो कारण मामाच्या इथे गेलो इतकं मोठं त्याला त्याच्यासोबत प्रसंग घडला सर्वजण आम्ही खूप घाबरलो होतो मग डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं मामाचं लग्न दुसऱ्या दिवशी होतं तर त्या दिवशी लग्नाच्या दिवशी भावाचं ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्यानंतर देखील डॉक्टरनी असं सांगितलं की वाचेल की नाही ही गॅरंटी नव्हती पण सुदैवाने तो वाचला आणि खूप मोठं संकट होतं आमच्यासाठी पहिल्यांदाच सर्वांनी हे बघितलं होतं घरामध्ये पण तो वाचल्यानंतर पप्पांनी जे त्याच्या ऑपरेशनसाठी पैसे खर्च केले तर त्याच्यासाठी बरंच कर्ज घेतलं माझे पप्पा बजाज ऑटो ह्या कंपनीमध्ये कामाला होते आणि त्यांनी कर्ज झाल्यामुळे व्ही आर एस त्यांना द्यावा लागला व्ही आर एस दिल्यानंतर त्या पैशातून त्यांनी एक टेम्पो घेतला टेम्पो चालवून आमचं घर भागत होतं बेसिकली तर टेम्पो चालवून त्यांनी माझं शिक्षण पूर्ण केलं भावाचं शिक्षण पूर्ण केलं म्हणजे पहिली आर्थिक परिस्थिती आमची खूप छान होती त्याच्यानंतर आर्थिक परिस्थिती बरा बरीच खालावली आमची त्याच्यानंतर पण त्याच्यात त्याच्यातूनही बरेच मार्ग निघतात आणि जे घडतं ते चांगल्यासाठीच होतं हे मला तिथून समजायला लागलं मी तेव्हा खूप लहान होते मला इतकं समजत नव्हतं पण हे इतकं मोठं संकट बघून कुठेतरी मनात आपण स्ट्रॉंग होत जातो सो तशा पद्धतीनेच कुठेतरी मी स्ट्राँग झाले ते झाल्यानंतर मग माझं शिक्षण पूर्ण झालं दहावी बारावी मी खूप एक ॲक्टिव्ह एक अशी मुलगी होते स्कूलमध्ये शाळेमध्ये तर सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करायचे गॅदरिंग करायचे बऱ्याच गोष्टीमध्ये भाग घ्यायचे तर बारावीपर्यंत मला मार्क्स देखील खूप चांगले मिळायचे त्याच्यामुळे माझ्या पप्पांनी मला शिक्षणाला कधी कमी पडून दिलं नाही बारावीनंतर मी बी सी एसला ॲडमिशन घेतलं मला ॲक्च्युली जायचं होतं मेडिकल साईडला पण परिस्थितीमुळे पैसे कमी असल्यामुळे किंवा त्या साईडला आपल्याला जाता येत नाही यामुळे मग मला कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घ्यावं लागलं मग मी कम्प्युटर सायन्स सुरू केलं ते देखील अगदी घराच्या थोड्याच अंतरावर होतं कॉलेज सो so, बेसिकली मी लहानपणी माझा म्हणजे बारावी किंवा त्याच्यापर्यंत एम एमसीएस पर्यंत मी आमचा एरिया कधी सोडलाच नाही जास्त घरातून बाहेर पडलीच नाही दहावी बारावीपर्यंत ऍक्च्युली मी हुशार तर होते पण मला असं वाटतं की ते पुस्तकी ज्ञान जास्त होतं व्यावहारिक ज्ञान मला काही समजत नव्हतं तेव्हा तर बीसीएस एमसीएस पण माझं असंच झालं तेव्हा देखील मला इतकं नॉलेज नव्हतं बाहेरचं की कसं म्हणजे आत्मविश्वासच कमी होता माझ्याकडे कसं बाहेर जायचं कसं बोलायचं किंवा इंटरव्ह्यूज कशा द्यायच्या काही मला आयडिया नव्हती तरी देखील बीसीएसएमसीएस झालं आणि तेव्हा मी ऍक्च्युअली खूप लाजाळू मुलगी होते बीसीएसएमसीएस मध्ये मी जास्त काही करत नव्हते म्हणजे अभ्यासात जरी चांगली असली तरी मला असं वाटतं की मी बाकीच्या गोष्टींमध्ये ऍक्टिव्ह नव्हते तेव्हा खूप लाजाळू बनून गेले होते काहीच आत्मविश्वास नव्हता माझ्याकडे मग त्याच्यानंतर बी सी एस एमसीएस झाल्यानंतर काय करायचं आता जॉब शोधायचा म्हणजे इथून प्रॉब्लेम होता की आत्मविश्वासच नाही तर इंटरव्ह्यू कसे द्यायचे काय करायचं इतकी मनात भीती होती खूप घाबरायचे मी त्याच्यामुळे मी खरं सांगते मी इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूजच दिल्या नाहीत मी बऱ्याच त्याच्यामुळे एक ते दोन इंटरव्ह्यू दिल्या असतील तर त्याच्यात देखील म्हणजे मला बिलकुल कॉन्फिडन्स नव्हता आणि जॉब मी केलाच नाही त्याच्यामुळे तर तेव्हा गरज होती ॲक्च्युली घरात काहीतरी कमवण्याची मग त्यावेळी मी एक कम्प्युटर इन्स्टिट्यूट होती तिथे मी गेले तिथे फक्त कम्प्युटर बेसिक शिकवायचे मी तिथे महिन्याला फक्त दीड हजार त्या मॅडम मला द्यायच्या पण तरी देखील मी सुरू केलं काहीतरी सुरू करायचं म्हणून त्याच्यानंतर आणखीन एका इन्स्टिट्यूटमध्ये गेले तिथे मी सी सी प्लस प्लस जावा शिकू लागले तिथे सहा सात महिने मी काम केलं सात हजारांवर आणि सगळे पैसे घर खर्चासाठीच व्हायचे कारण की घरात पप्पा टेम्पो चालवायचे आणि त्याच्यामुळे परिस्थिती अशीच होती आमची आणि भागवायचं तर ति त्याच्यातच भागायचं आणि त्याच्यानंतर असं झालं की मग माझं लग्न ठरलं लग्न झाल्यानंतर एक पाच सहा महिन्यातच आम्ही लंडनला गेलो युकेला गेलो तिथे आम्ही एक वर्ष होतो आणि तिथे खूप छान माझ्या आयुष्यातला खूप सुंदर काळ तिथे माझा गेला तिथे बघून म्हणजे तिथे बायका कुठलीही लोक तिथले बेसिकली कोणतंच काम करायला लाजत नाहीत बायका असू द्यात किंवा पुरुष असू द्यात सर्व काम आनंदाने करत असतात तर ती एक गोष्ट मला तिथे जाऊन समजली शिवाय खूप फिरायला भेटलं म्हणजे माझ्या आयुष्याचा सगळ्यात छान काळ होता तो तो मी एन्जॉय केला त्याच्यानंतर मग मी तिथे यूटूबचे व्हिडिओज बघायचे तेव्हा तेव्हा यूट्यूब इतकं फेमस नव्हतं फक्त काही रेसिपीजचे व्हिडिओज बघायचे लग्न झालं होतं काहीतरी घरात बनवायचं म्हणून मग मी रेसिपीजचे व्हिडिओज बघायला सुरुवात केली मधुराज रेसिपीजचे व्हिडिओ बघायचे तर तेवढंच फक्त मला माहीत होतं आणि तेव्हा जर मी चॅनल सुरू केलं असतं तर मला असं वाटतं आज आणखीन पुढे गेले असे पण ठीक आहे जे होतं आणि जेव्हा होतं ते ॲक्च्युली बरोबर होतं हे मला नंतर समजलं तर तिथे नंतर मग मी परत पुण्याला आले एक वर्षाने आणि मला मुलगी झाली एक मुलगी झाल्यानंतर दोन अडीच वर्ष काहीही तुम्हाला करायला जमत नाही स्वतःला पण वेळ द्यायला भेटत नाही तो एक काळ आणखीन म्हणजे खूप ॲडव्हेंचरस असतो की तुम्हाला बाळ पण बघायचं आहे घरातलं पण बघायचं आहे सर्व करायचं आहे आणि करिअर तर तेव्हा माझं सुरू झालंच नव्हतं कसलंच तर मुलीकडे मी लक्ष दिलं दोन अडीच वर्ष त्याच्यानंतर मग आमच्या घरात एक लग्न होतं तर त्या लग्नासाठी मला छान तयार व्हायचं होतं मी विचार केला आपण छान मेकअप चे व्हिडिओज बघूयात आणि छान मेकअप करूयात तर असे खूप सारे व्हिडिओज बघायला मी सुरुवात केली तरी देखील तेव्हा हिंदीमध्येच काही चॅनल्स होते जे युट्यूबचे व्हिडिओज सुरू होते त्यांचे आणि त्याच्यातनंच मी बघत गेले शिकत गेले तर जेव्हा मी व्हिडिओज बघू लागले तेव्हा मला असं वाटायला लागलं ला की आपण पण काहीतरी केलं पाहिजे युट्यूबचे व्हिडिओज बनवले पाहिजेत आणि जेव्हा जे मी परदेशात गेले होते तेव्हा मी बघितलं की बायका किती छान पद्धतीने किती कॉन्फिडेंटली काम करत आहेत त्यांच्याकडे किती आत्मविश्वास आहे सो तिथून पण मला एक आत्मविश्वास भेटला होता की आपण छान व्हिडिओज तयार करू काहीतरी करून दाखवू आणि तिथून मग मी माझी जर्नी सुरू झाली ॲक्च्युली तर मग खूप भरपूर तर त्याच्यानंतर मी भरपूर व्हिडिओज बनवले आणि इतके व्हिडिओज बनवले पण एकही टाकला नाही कारण पुन्हा आत्मविश्वास अजून मला वाटत होतं की अजून छान झालं पाहिजे कसं होईल लोक बघतील तर काय म्हणतील इथून सुरुवात झाली पण तरी देखील मी सुरू ठेवलं आणि त्याच्यानंतर माझा पहिला व्हिडिओ गेला पहिला माझा चॅनल मी जो काढला होता तो हिंदी चॅनल होता आणि त्याच्यावर मी व्हिडिओज टाकायला सुरुवात केली त्याच्यानंतर मग मी शेअर करायचे व्हिडिओज तेव्हा पण मला असं वाटायचं की चालेल की नाही कसं होईल काय होईल पण शेअर करून थोडे थोडे हळूहळू मग माझे व्ह्यूज वाढू लागले त्याच्यानंतर अचानक एक व्हिडिओ खूप छान व्हायरल झाला हिंदी चॅनलचा आणि मग तिथून मला असं वाटलं की येस आपण काहीतरी याच्यामध्ये करू शकतो आणि मग मी माझ्या कामाला लागले मग हिंदीमध्येच मी भरपूर व्हिडिओज बनवले त्याच्यानंतर एक दिवस असं झालं की मला असं वाटलं की हिंदीमध्ये मी जे बनवते तेच जर मी मराठीमध्ये केलं तर आणखीन छान होईल तर तिथून परत मला आयडिया मिळाल्यानंतर मी मराठीमध्ये चॅनल सुरू केला त्याच्यावर आधी थोडेसे रेसिपीजचे व्हिडिओज टाकले परत मला असं वाटू लागलं की इकडचं ब्युटी कंटेंट इकडे रेसिपीज थोडंसं दोन्ही मॅनेज नव्हतं तर मग मी माझ्या हिंदी चॅनलचंच कंटेंट इकडे मराठी प्रतिभावर टाकू लागले आणि मग ते देखील लगेच टाकल्या टाकल्या व्हिडिओ चालत नव्हते बरेच दिवस लागले त्याला चालायला एक पाच सहा महिन्यांनी मग माझे व्हिडिओज छान चालू लागले आणि मेकअपचे व्हिडिओज ब्युटी स्किन केअर असे बरेच व्हिडिओ मी टाकू लागले आणि जेव्हा तो व्हिडिओ चालला तेव्हा मला समजलं की यस हे आपल्याला जे करिअर करायचं आहे ते याच्यातच करायचं आहे हे आपल्याला आवडतं आणि याच्यात खरंच आपल्याला काहीतरी फायदा आहे तर मग मी तिथून माझी जर्नी पुन्हा मराठी चॅनलची सुरू झाली आणि त्याच्यावर मी व्हिडिओ सतत टाकत गेले पण असं होतं ना जेव्हा आपण काहीतरी करत जातो तर काहीतरी प्रॉब्लेम येतात चढ उतार येतातच तर तसे माझ्याही आयुष्यात किंवा मा, माझ्याही करिअरमध्ये भरपूर गोष्टी घडल्या असं झालं की हे करता करता जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा मा, माझ्या घरात माझ्या आईला आणि माझ्या मिस्टरांना दोघांना कोरोना झाला तर आता त्या कंडिशनमध्ये एक महिना पूर्ण माझं काम बंद झालं तर त्यातही मग आपल्याला काम थोडंसं लक्ष देऊन आईकडे लक्ष द्यायचं नवऱ्याकडे लक्ष द्यायचं बरेच चॅलेंजेस होते पण खरंच सांगते जर आपण ठरवलं मनापासून की काहीतरी आपण करू शकतो आणि सर्व मॅनेज करू शकतो तर नक्कीच तुम्ही हे मॅनेज करू शकता कोणतीही स्त्री असू द्या तुम्ही घरातल्या गोष्टी मॅनेज करून तुम्हाला जर तुमचं करिअर करायचं आहे तर तुम्ही ते करू शकता तुम्ही फक्त एक महत्वाचं तेच आहे की तुम्हाला तुमच्याकडे आत्मविश्वास हवा आहे आणि मी जसं सांगितलं की लॉकडाऊनमध्ये मला ॲक्च्युली खूप ब्रँड कंटेंट पण येऊ लागला ब्रँड भेटू लागले म्हणजे कुठे मी दीड हजार कमवणारी मुलगी आज मी दीड लाख ते दोन लाखापर्यंत मला महिन्याला पैसे मिळू लागले सो याचा खूप आनंद झाला आनंद याच्यासाठी की पैसे तर तुम्हाला मिळत आहेत पण तुम्ही तुमच्या आवडीचं काम करताय तुम्हाला त्याच्यातून आनंद मिळतोय एक समाधान मिळतंय आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्ही कोणतंही काम कराल ना तुम्हाला किती पैसे मिळाले आणि जर तुम्हाला समाधान किंवा सुख नाही आहे तर त्याच्यात काही महत्व नाही मला असं वाटतं आणि सुदैवाने मला ते भेटलं सो त्याच्यानंतर खूप छान माझं सुरू झालं आणि मी आता देखील म्हणजे एकदम छान व्हिडिओज मला असं वाटतं की आपण हंड्रेड पर्सेंट द्यायचा लोकांना आवडतील नाही आवडतील तो त्यांचा प्रश्न आहे आणि याच्यात असं नाही आहे की युट्यूबला खूप कमी समजलं जायचं आधी पण आणि आता पण काही लोकांना असं वाटतं की यूट्यूब म्हणजे काय आहे ज्यांना कामं नाही ते लोक युट्यूब करतात असं देखील बोललं जातं मला बरेच लोक असे बोलायचे की काय करतीयस तू हे काय तुला काही काम आहे की नाही किंवा लोकांना काही काम आहे की नाही की तू उठलं की सुटलं हातात कॅमेरा घेतये आणि रेकॉर्डिंगच करतीये असं बरेच लोक बोलायचे पण लोकांकडे लक्ष देऊ नका मी तुम्हाला सांगेल की आपण लोकांची तोंड बंद करू शकत नाही त्याच्यापेक्षा स्वतःचे कान बंद करा हा खूप छान मंत्र आहे आणि दुर्लक्ष करायला शिका लोक जे बोलतील त्याच्याकडे तुमच्या कामावर फोकस ठेवा तुम्हाला जे करायचं आहे ते तुमच्या डोक्यात डिसाईड करा आणि तुमच्या कामाला लागा बस धडपड करत राहा झटत राहा तुमच्या स्वप्नांसाठी प्रयत्न करत राहा आनंदी राहा आणि आत्मविश्वास वाढवा सगळ्यात महत्वाचा जो माझ्याकडे नव्हता मी जसं सांगितलं जेव्हा मी परदेशात गेले त्या लोकांना बघून आणि जेव्हा मला छान ब्रँड कंटेंट्स मिळू लागले युट्यूबमधनं छान कमाई होऊ लागली त्याच्यानंतर माझा आत्मविश्वास खूप वाढला मी एकदम छान पद्धतीने माझं काम करू लागले घर सांभाळून पण आपलं आपल्याला पण वेळ देऊन स्वतःला पण वेळ देऊन आणि करिअरकडे पण वेळ देऊन सर्वच बायकांना बेसिकली करायचं असतं तर जर तुमच्या मनात म्हणजे तुम्ही जर स्वप्न बघत असाल आणि तुम्हाला जर आवड असेल तर मला असं वाटतं की कोणतंच काम अवघड नाही किंवा अशक्य नाही तुम्ही कारण देत बसू नका तुम्हाला जर आवडतं तर कामाला लागा सुरू करा तयार व्हा आणि यश मिळवून दाखवा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका